रेतीचे राजे छत्रपती शिवराय जे पहिले राजे ज्याने बहुजनांचा आवाज देशात बुलंद करणारे महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. ज्यांचं नाव घेऊन मी भाषणाची सुरुवात करतो असे परमपूज्य गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांनी माणसार्थ सेवेमध्ये देव पाहिला असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या महापुरुषांना महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. अच्छा, दोन दिवसाच्या चिंतन मंथन शिबिराला उपस्थित असलेले या मंचावर असलेले स्वकर्तृत्वातून स्वतःच्या मेहनतीतून आणि स्वतःच्या संघर्षातून महाराष्ट्रातील ओबीसींचे खऱ्या अर्थानं मी असं म्हणेल की पंचप्राण असलेले त्या मंचावर असलेले अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर पाहून ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेचा प्रस्ताव मांडणारे ऐतिहासिक खरं माननीय आमचे नानाभाऊ पडवले, पंकजा ताई या आमच्या ताई ज्यांना मी गुरु मानतो मानत होतो गुरु ज्यांनी मला ओबीसी चळवळीची दिशा दिली, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब त्यांच्या कन्या. खर तर मी मुंडे साहेबांचा शिष्य आणि मुंडे साहेबांच्या कन्या म्हणजे आम्ही गुरुबंधू ज्यांनी चळवळीमध्ये ओबीसीच्या प्रश्नासाठी सातत्यानं काम करत मेहनत करत तो वसा चालवण्याचं काम करताय तशा पंकजाताई मुंडे. या ठिकाणी ओबीसीच्या प्रश्नासाठी सातत्यानं संघर्ष कार्यरत असलेले आमचे माजी मंत्री बावनकुळे साहेब, हो ते जरा वाटप बंद करा, बंद करा ते 5 मिनिट आणि मला कुणी उभे राहू नका. आदरणीय बावनकुळे साहेब या मंचावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय अण्णासाहेब डांगे, आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय माणिकराव ठाकरे साहेब, आदरणीय ज्यांनी स्वतंत्र मंडळ आयोगाच्या भारतातील मंडळ स्तंभ पहिला उभा केला असे नारायणराव मुंडे साहेब, आमदार राजेजी राठोड, सन्माननीय महापौर आणि बबनराव तायवाडे साहेब ज्यांचं नाव नानाभाऊंनी घेतलं, ज्यांच्या सहकार्याने रात्रंदिवस मेहनत घेऊन हे शिबिर, हे मंथन शिबिर, चिंतन शिबिर इथे संपन्न झालं. ते सर्व बाळासाहेब सानप असतील, शिंदेजी असतील, खरमाटेजी असतील, हाकेजी असतील, सगळ्यांचं नाव घेता येईल असे ज्यांनी इथे थांबून आठवड्याभर मेहनत केली आणि शिबिराचं शिस्तबद्ध नियोजन केलं, ते सर्व आमचे सहकारी आणि ज्यांचं नाव खरं तर ज्या महामानवानी तुम्हाला ओबीसी म्हणून कोणी विचारत नव्हतं, कोणी विचारलंही नाही, पण तुम्हाला हक्काची जाणीव ज्या महापुरुषांनी करून दिली, जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन ओबीसीला पहिला हक्क मग एससी आणि एसटीला दिला असे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सर्वप्रथम घ्यायला पाहिजे होत. पण त्यानंतर मात्र
ज्यांच्या भाषणात ज्यांच्या नावाने सुरुवात करावी. हे तीन नेते, एक माननीय मुंडे साहेब, कधीही त्यांना ओबीसीच्या लढ्यासाठी पक्षाची धूळ आली आली आहे. विचाराच्या पलीकडचा नेता आणि दुसरे छगन भुजबळ साहेब, त्यांनीही संघर्ष प्रचंड केला. आणि तिसरे म्हणजे ओबीसीला 2000 कोटींची स्कॉलरशिप नाना भाऊ मिळते, ती म्हणजे माननीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब, जो महाराष्ट्राचा एकमेव देश आहे, एकमेव राज्य आहे की देशामध्ये कुठल्याही राज्यात ओबीसीची स्कॉलरशिप मिळत नाही, पण महाराष्ट्रात मिळत 50% स्कॉलरशिप. त्याचं श्रेय कोणाकडे जायचं असेल, जात असेल तर ते विलासराव देशमुख साहेब. या तीनही नेत्यांनी ओबीसी पुढे ठेवून काम केलेलं आहे. आणि म्हणून या सर्वांना निश्चितच मानाचा मुजरा आहेच. आपण अनुसर बसलेले सर्व मान्यवर आहेत, आता सगळ्यांची नावं घेता येत नाही, उपस्थित या 2 दिवसीय शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या कणकोपऱ्यातून आलेले माझे दुर्लक्षित उपेक्षित समाज मानव बांधवांनो, भगिनींनो आणि माझ्या मित्रांनो, ठराव झालेत, चर्चाही झाली आणि या समारोपीय भाषणामध्ये काही मुद्देही आले, मी उत्तर देत नाही आणि उत्तर देण्याचं काही कारणही नाही, कारण तुम्ही आम्ही सर्व मिळून एक वज्रमूठ बांधून पुढच्या लढाईला सुरुवात करायची आहे. पंकजाताई, माझी प्रामाणिक मेहमान आहे, तुम्हा सगळ्यांना इथे एकत्र आणण्याचं काम आज जो आमच्या सगळ्या ओबीसीवर अन्याय झालेला आहे, तुम्ही आम्ही एकत्र आलो तर अन्याय निश्चितपणे दूर करू शकू हा विश्वास मनामध्ये होता, म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं. मला माहित आहे ओबीसीचं नेतृत्व करणाऱ्याच्या व्यथा माहित आहे, इतिहास आहे. काल आमच्या सुशीलाताईंनी मांडलं तो खोडाचा उजरता विषय, ही काही सोपी लढाई नाही. ओबीसीचा विषय घेऊन लढणं, प्रस्तावितांच्या विरुद्ध लढणं सोपं काम नाही. माननीय बावनकुळे साहेबांना सांगतो, नाना भाऊ आता त्यांनी उल्लेख केला आहे, पण मला भीती नाही कारण माझा नेता ओबीसी आहे. मला तिकिटाची भीती अजिबात वाटत नाही, लढलं सोपं नाही, कधी नाऊन कुठे घालतील त्याचा अजिबात नाही. अण्णासाहेब आपल्याला माहिती कोणाची नाव, त्यातून गेलो होतो आपण. भुजबळ साहेबांचं उदाहरण सगळ्यांच्या पुढे, आणि म्हणून तुम्हा आम्हाला एकत्र येऊन तुमचे आमचे प्रश्न तुम्हा आम्हाला एकत्र येऊन सोडवायचे आहे, म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. खरं तर काही लोक चुकली बोलताना त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या जर भावना कोणाच्याही दुखावल्या असतील आपल्याला इथे बोलत असताना, तर मी आपली क्षमाही मागतो. मी काल म्हणालो इथे तुम्ही स्वाभिमानानं घेऊन जर काम करत असाल, तुम्हाला स्वतःसाठी काही काम करत असाल तर तुझा इगो फाटवतो, पण तुम्ही समाजासाठी काम करत असाल तर मात्र तुम्हाला झुकला तरी लाज वाटत नाही, कारण तुम्ही समाजासाठी समर्पितपणे काम करताय. त्यामुळे झुकायला आणि वाटायला मी तयार आहे. पहिल्यांदाच मी बोललो, मला बोलत असताना काही जणांनी केलं, खरं सांग हा विषय ज्यावेळेस घडला त्यावेळेस मला नाना भाऊ रोज म्हणता येतात, रोज 10-20 तर कमेंट्स असतातच म्हणजे आणि त्या टोकाच्या असतात. मी कोणा आम्ही कोणाच्या विरुद्ध आहोत, आम्ही गरीब लोक, आम्ही सामान्य लोक, आम्ही शेती करणारे लोक, आम्ही कोणाच्या विरोधात कसे असू शकतो, पण आम्ही आमचा हक्क मागितला, आम्ही आमची जर हक्कासाठी लढत असून रस्त्यावर आलो तर काही लोकांना वाटतं हे आमच्या विरोधात आहे. ज्यांना ज्यांना असं वाटत असेल, बाबांनो आम्ही तुमच्या विरोधात नाही, असण्याचंही कारण नाही आणि असणारही नाही, पण तुम्ही माझ्या आपल्या मतामध्ये जी काही भावना रुजवली ती काढून टाका, कारण
या समाजाच्या वेदना आम्ही सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत, या समाजाच्या वेदना आम्ही सगळ्यांनी भोगलेल्या आहेत. म्हणून नेहमी म्हणत असतो की पायाला काटा रुतला तर बघणाऱ्याला वेदना कळता येईल, ज्याला तोडतो त्यालाच वेदना कळतात. आणि त्या वेदना तुम्हाला सगळ्यांना जाणीव आहे, कारण शेताच्या बांधावर आणि शेतात त्या बांधावर आणि शेतात तुम्ही जाताय. बांधात उतरल्यानंतर काट्याची पर्वा आपण करत नाही, काटा रुतला काय किंवा काय झालं काय, कारण त्या वेदनेतून तुम्ही गेला. पण तुम्हा सगळ्यांच्या वेदना इथे बांधत असताना, हे चिंतन शिबिर होत असताना, आज केवळ राजकीय आरक्षणाचा विषय आहे, पण इथे जर लढण्यासाठी तुम्ही सिद्ध झाला नाही तर मात्र उद्या तुमचं सर्व आरक्षण जाईल. म्हणून त्याची सुरुवात जी आहे, सुरुवातीलाच इथे तर हा विषय दाबला गेला, इथे तर प्रखर उत्तर देऊ शकलो, इथे तर हा विषय संपवू शकलो, तर पुढचे विषय येणार नाही. म्हणून त्याचं चिंतन या ठिकाणी. राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीनं आंदोलन करतात, त्याला कोणाचं विरोध असेल तर काहीच करत. आणि असं नानाभाऊंनी सांगितलं, काँग्रेसनी आंदोलन केलं, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं, त्यांनी आंदोलन केलं. शेवट ह्या आंदोलनाचा उद्देश काय? तुम्ही इकडून या, तुम्ही इकडून जा, जायचं काय आणि मागायचं काय सैम आहे सारखं. तुम्ही तेच मागितलं, यांनी हेच मागितलं. फक्त हे करत असताना हा दोषी तो दोषी, आता हा दोषी तोही दोषी, दोन घरचा पावना मधात उपाशी, ही परिस्थिती येणार. म्हणून दोन घरात हा जेवण करतो तयार करते म्हणून आम्ही समोर जायचं, आणि ह्या तयार करते म्हणून चांगली भाषेत खिडकीतून बरंच बनत आहे. ह्यामध्ये आपण जर गुरफडले गेलो, यामध्ये विसंबून राहिलो, तर आपले प्रश्न सुटणार नाही. म्हणून तुम्ही आम्ही मिळून हे प्रश्न सुटावेत आणि सोडवण्याची क्षमता, अरे महाराष्ट्र हरवण्याची क्षमता आहे ना तुमच्या? कोणाची हिंमत आहे का? हे बंजार बसलेल्यांची एक एक तरकडी भात घेऊन एक एक समाजाचं नेतृत्व करणारे भात सगळ्या समाजाची पुढे बसली आहे. पण ताकदही आणि उद्यापासून दौरे काढलेलेच आहे मुन्नेताई नानाभाऊ, हे मंचावर बसलेले चार गाड्या घेऊन उद्यापासून निघलो ना, अख्खा महाराष्ट्र येईल तुमच्या मागे, अख्खा महाराष्ट्र. म्हणाल 5 लाखाची 25 लाखाची सभा नावाजी आणि चक्कर मारून आले महाराष्ट्रामध्ये, 3 दिवस फिरून आले, 25 लाखाची सभा होईल. आणि कोणतंही सरकार असेल, केंद्रातलं असू दे राज्यातलं असू दे, तुमची ताकद आणि क्षमता ओळख निर्णय देईल. झुकने वालो को झुकाने वाले आहे, मगर दुनिया झुकती आहे झुकाने वालाची, ही आवश्यकता आहे. आणि म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा आहे. मला म्हणतात की हा ओबीसीचा मंत्री, हा असं कसं म्हणतात? ओबीसीच्या मंत्र्याकडे ताई तुम्ही ग्राम विकास मंत्री होता, आरक्षणाचा विषय माझ्याकडे नाही ताई ना म्हणते, आरक्षणाचा विषय हा माझ्या खात्याकडे येतो. खात्यांनी सरकारने घेतलेले ओबीसीच्या हिताचे निर्णय म्हणजे विकासात तेवढं सोड काम करायचा अधिकार मला आहे. तेही खातं नवीन आहे, आत्ता झालं खरं, तुमच्याच काढत झालं बरं झालं, मला भेटलं. काहीच नव्हतं, माझा चपराशी नाही या खात्याला, चपराशी खरं सांग उधारीवर घ्यावं लागलं चपराशी, पद नाही. समाज कल्याण खात्याच्या भरोशावर हे खातं आम्ही चालवतो. त्यांना म्हटलं, निर्णय झाला कॅबिनेटचा, अर्धे द्या रे बाबा. आमचे धनंजय भाऊ म्हणतात, माझ्याकडेच कमी जागा आहे, कमी कुठून देऊ? मी म्हटलं फायनान्स कडे पाठवला, अर्धे जागा भरायची का परवानगी द्यायची, थेट भरायची आहे. ते म्हणतात पैसे नाही तर मंजुरी कशी देऊ? म्हणजे हे ओबीसीसाठी. नाना भाऊ तुम्हाला यात लक्ष घालावं लागेल नेता म्हणून. मी तर आहेच, सरकार 3 पक्षाचं आहे,
ऐसी वस्तुस्थिती आहे। म्हणून सरकार म्हणजे काय? वडेट्टीवार एक सरकार नाही किंवा छगन भुजबळ म्हणजे सरकार नाही। आम्ही लढू परवा करणार नाही। मी नानाभाऊच्या कानात विचारलं, म्हणजे लढू काय? बिंदासरण म्हणे मी लढतो म्हणे। आम्ही विचारून घेतलं पाहिजे, नाही तर परिणाम काय होतात तुम्ही आम्ही सगळे। म्हणून त्याची परिणामाची चिंता मी करतो। एक आहे आज आहे उद्या नाही, आणि याच्यामुळे काही फारस साध्य होत असेल जोड जे मिळालं ते लोकांसाठी आहे। नशीब माझे की मला हे खातं मिळाल्यानंतर ओबीसीच्या जवळ जातात। ज्यांना दुभावतो ते ओबीसीच्या घरात जाऊन त्यांच्या व्यथा मला कळत्या। दुरून दिसत नाही तो, जवळून जावं लागतं तेव्हा सगळ्या व्यथा दिसतात, आणि ते बघण्याची संधी या निमित्तानं मला मिळाली। पण तुमचे मी मनस्वी सरकारचे आधी आभार मानले पाहिजे। काही दिवस रुसलो होतो नाना भाऊ, पण कधी वाटलं चालेल चूक झाली होती माझी, आणि खरंच होतो ना नवीन नवीन खातं म्हणून। पण काय झाले, आता तुमच्या जेवढ्या अपेक्षा होत्या तेवढं महाराष्ट्राच्या ओबीसीचं नेतृत्व करणार आहे। भेटलं काय ते ग्राम विकास, माझी तशीच आहे। विरोधी पक्ष नेता होतो मला वाटतं तुला भेटते बाबा ओबीसी आहे तू। ह्या व्यथा आहेत आमच्या, तुमच्या आणि आमच्या। चाबी नाही आम्ही कुलूपही पाहिलं गाव देते चाबी। म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन केल्यानंतर तुमचे सगळ्यांचे विचार या ठिकाणी ऐकले। मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, मी सांगितलं आपल्याला की आरक्षण हा माझा विषय, हा विषय येतो संबंधित खात्याकडे, ग्रामविकास खात्याकडे आणि जीएडीकडे येतो, आणि आम्ही सूचना देतो एलएनजीडीला लायन ज्युडिशरी। ते सगळे वकील लावतात, ते सगळं करतात, पण मी ओबीसी खात्याचा मंत्री म्हणून ज्या वेळेस हा खाता सांभाळतोय त्यावेळेस माझ्या समाजावर जर अन्याय होत असेल तर मी पुढे येऊन बोलले पाहिजे, म्हणून मी बोलतोय। मी बोललो, मी आमच्या कोणकोळे साहेबांना सांगतोय बोललो, खरंय होऊ देणार नाही। कॅबिनेटचा निर्णय झाला, पत्र पाठवून झाली। पावसाळा आहे, कोरोनाची साथ पसरते, डेल्टा प्लस चालेलं आहे, कुठं मागायला जातात? युपीमध्ये एक लोक निवडणुका झाल्या, लोकडवाडीच्या 700 मास्तर मरून गेले। आता उद्या जर झाले इथे आणि हे कर्मचारी निवडणुकीचे मेले, काय निवडणूक आयोग सभा करत असणार आहे? मला तर मी सांगणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयाला, जर उद्या या निवडणुका झाल्या, कोरोना वाढला, तर निवडणूक आयोगाला जबाबदार धरा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता पडली। आमच्या या निवडणुका कोणत्या होती, उद्या आम्ही कोर्टात चाललो आहे, त्याच्या पलीकडे जाऊन दोन्ही गोष्टी मागतो आहोत। ताई मागण्याला काय, तुम्ही पण मागितलं, तुमचंही पत्र होत, फडणवीस साहेबांनीही पत्र लिहिलं होतं, हा द्या म्हणून। तू काय नाही, 4-5 पत्र व्यवहार आहेत आपले, छोट मागायचं ना, त्यामध्ये आपण आपला प्रयत्न केला, मिळणं न देणं छोट। मी काय माझ्या नेत्याकडे मागितलं सगळ्याच गोष्टी मिळतात का? नाही मिळत। म्हणून काही आपण आपल्या प्रामाणिकतेवर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करावं का? अजिबात नाही, तुम्ही इमानदारीचं काम। खरं तर तुम्ही सुद्धा ते अध्यादेश काढताना काम केलं, सगळा अभ्यास केला। होईल मी यावर राजकारण अजिबात, आणि त्या दृष्टीनं आम्हाला बघूही नाही, किमान विजय वडेट्टीवार आला तरी बघू नका, माझं काय होईल ते होईल, मी स्वस्त बसणार आहे। अजिबात बघू नका, त्या चष्म्यातून बघू नका, त्या विचारातून बघू नका। तुम्हाला माझी विनंती, हात जोडून विनंती, पण एकदा पुन्हा प्रयत्न करूया। बरे तो डेटा 2013 तुम्ही म्हणालात काही पत्र असेल, पण तो पत्र असेल तरी रद्द करता येईल, सर मागायचं आपल्याला, जाऊया हात जोडूया, दिलं तर ठीकच लवकर निपटेल। हे अस्वस्थता आहे लोकांमध्ये, ती अस्वस्थता लोकांची लवकरात लवकर दूर करता येईल अशी म्हणून आपल्याला विनंती आहे। आपण सगळे जाऊ, काय फरक पडतोय? नाना भाऊला घेऊन नाही जाऊ, काम बिघडू होती, आपण जाऊ, तुम्ही जाऊ, मी जाऊ, फडणवीस साहेबांना घेऊन जाऊ,
कमी सेवा ना घेऊन जो और आपला आहे तो सगळे पाप बनवला आपला आणि कोणासाठी करतोय आपल्यासाठी मागायचं नाही आपल्यासाठी या आमच्या समाजासाठी मागायचं सर तर मान खाली करून जाऊ आवश्यकता पडली तर आमचे लक्ष आमचे डोळे साहेबांच्या पायाकडे हे आमच्यासाठी नकोय आमच्या समाजासाठी आहे ही भूमिका घेऊन जाऊ आणि म्हणू नाही दिले तर मग सोड काय काही लोक मरतील हा डेटा कलेक्ट करता घराघरा जाऊ मरू दे आयोग पत्र लिहितो आम्ही आयोगाला डेलिगेटेड म्हणून आयोग म्हणून केवळ आणि केवळ हे काम या आठवड्यामध्ये येणाऱ्या आयोगाच्याकडे आम्ही पत्र व्यवहार करतो कारण त्यांना जे काही आवश्यकता असेल त्या गोष्टी पुरवण्याचं आमचं हे आहे तो केवळ आयोग डेलिगेटेड आयोग म्हणून हे काम करेल राज्य सरकार काम करेल केंद्र सरकारकडे विनंती करू आणि नाही झालं तर काय करेल वडील किंवा आणि तुम्ही काय कराल शेवट काय मग या सगळे जण म्हणतात उतरू न खाली तुमच्या आमच्याकडून काही झालं आपण काय करतो त्यापेक्षा लोकांना काय वाटत लोकांना वाटत काही लोकांना वाटत केंद्र सरकार देत नाही काही लोकांना वाटत राज्य सरकार देत नाही राज्य सरकार देत नाही तर काँग्रेस जबाबदार शिव राष्ट्रवादी जबाबदार शिवसेना जबाबदार केंद्र देत नाही तर भाजप जबाबदार अरे जबाबदार ह्या तो हा जबाबदार तो जबाबदार इतकं काय भेटल कधी भेटणार कधी यासाठी तुम्ही आम्ही कोणीही जबाबदार नाही तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात नाही आणि आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात नाही जो पिंजऱ्यात माझा ओबीसी सापडलाय त्याला पिंजऱ्याच्या बाहेर काढू ही करण्याची शिक्षा फक्त तुमच्या म्हणजे आम्ही समजा येते आणि म्हणून यासाठी ताई आपल्या सुप्रीम कोर्टात आम्ही याचिका उद्या दाखल करतो माननीय आमचे बावनकुळे साहेब सांगितल्याप्रमाणे ती तयार झाली अभिषेक मनसिंग सिंघवीला आम्ही तयार केलं हिलोरीकर आहे आमचे वकील पुन्हा जयभाई आहे पाटील आहे असे चार पाच वकील लावलेले आज संपूर्ण तयारी झाली उद्या पहिल्या स्कोरमध्ये हे दाखल करू त्यामध्ये आम्ही मागितलं केंद्राला सूचना द्या इम्पेरिकल डेटा मिळवण्यासाठी असेल तर ते देतील नाही तर नाही म्हणतील तुम्हालाही उत्तर मिळालं नाही देता येत म्हणून आम्हालाही मिळेल प्रयत्न तर करू फरक काय पडतो मागायला काय जातात देईल तर देईल काही तर नाही देणार ते प्रयत्न करू कोर्टाकडून करू दुसरा विषय सांगितला जोपर्यंत हा इम्पेरिकल डेटा कलेक्ट होत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुकाला आम्हाला राज्यामध्ये स्थगिती द्या हे दोन्ही मागण्या करतो आम्ही माननीय सुप्रीम कोर्टाकडे आता यापेक्षा तिसरं काम जे आहे हे थोडस वाटतो तसाही पावसाळा आहे शेतकरी घरात नाही घ्यायला जा डेटा तर भेटत नाही तो रात्री खपून येतो संध्याकाळी कष्ट करणारा माणूस आहे भांग घालणारा माणूस आहे हे संध्याकाळी तर खपून येतो जाऊन झोपतो भेटणार कधी रात्रीच भेटतो तो आता म्हणून दोन महिने वाटताच करणार आहे तसे शेतीचा हंगाम आहे कष्ट करायची जमात आहे आपली आणि या सगळ्यामध्ये आम्ही तर निर्णय घेतलेला आहे की डेडिकेटेड आयोगाचा दर्जा देऊन त्यांच्याकडून स्वतंत्र हा इम्पेरिकल डाटा कलेक्ट करायचा हा सुद्धा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आणि ते मी भूमलो मी बोललो मी करतो व्हायला निवडणुका होऊ न देण्याचं काम आहे आम्ही मॅनपॉवर देत नाही कोविड आहे का निवडणूक आहे बोला करून आणले युपी बिहार आणि म्हणा आहे ना जे करायचं ते करणार लोकांना मारायला सोडू युपीमध्ये 700 मास्तर मेले लोकांना सोडा नाही देणार जा काय करायचं काट होत आहे लोकांना आहेत आमच्या करायचं सोडलं आहे खरं तर आम्ही साध्या ना तुम्ही जमानत घ्यायला आलं बस तेवढंच पाहिजे जमानत घ्या बस त्यासाठीच तर आपण सगळे एकत्र आलो पाहिजे एकमेकाला साथ देऊन पुढे गेलो पाहिजे म्हणून आपण एकत्र आलो पाहिजे साहेब खूप खूप आभार हवं आपल्या सर्व म्हणजे आभारच मानले पाहिजे आपल्याचे आपण खरं तर ही या निमित्तानं काही निर्णय काही ठराव झाले ते ठराव आपण सत्ता पक्षाकडून आणता येईल तर तिथे आणू
काही अपक्ष आमदारांना सांगू, काही पक्षाच्या विरोधी पक्षाच्या आमदारांना सांगू की आपण हा ठराव विधानसभेत मांडा, त्याला सत्ताधाऱ्यांकडून एक मताने मान्यता देण्याचं आपण काम करू, ठराव आणण्याचं काम दोन्हीकडून चाचपून बघू आणि ओबीसीचं आरक्षण निवडणुका होईपर्यंत किंवा ते आरक्षण टिकवण्यासाठी जनगणना करण्यासाठी जे काही ठराव मांडायचे आहेत, जे आज ठरावाला मंजुरी दिली, जे विधानसभेच्या आणि सरकारच्या अखत्यारीत आहेत, ते सर्व आपण करू. मला सुशीलाताईने मांडलेले विचार करताय की आता हा लढा पक्षाची झूल काढून ओबीसीचा लढा लढावा लागेल. निवडणुका येतील त्यावेळेस आपले झेंडे घ्या, आपला फेटा बांधा, आपल्या गाडीलाही झेंडा बांधा. जा म्हणलं आता काय करायचं, आता एवढंच करावं लागेल की ओबीसीच आरक्षण 27% टिकावं आणि व्हायला पाहिजे त्यासाठी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदापासून महानगरपालिकापर्यंत जिथं जिथं असेल तिथं तिथं सगळे आपल्या नेत्यांनी प्रयत्न करून ठराव मंजूर करून घ्यावेत, त्या त्या ठिकाणी ठराव सहज मंजूर होतील. असं म्हणताय तुम्ही भांडावर ठराव एक नगर चौक आपला त्या सभागृहामध्ये ओबीसीचे मत पाहिजे ना, पाहिजे असेल तर ठरावाला मंजुरी द्या. आम्ही काही कोणाच्या हक्काचं मांडतो असं नाही, आम्ही आमच्या हक्काचं मांडतोय, दुसऱ्याच्या हक्काचं मांडत मागत नाही. असे ठराव ग्रामपंचायत पातळीपासून महानगरपालिकापर्यंत करण्याचा निर्णय झाला पाहिजे आणि ठराव सर्व शासनाला दिले पाहिजे. हे करा, एक मोठी मागणी करायला पाहिजे. प्रयत्न करायचे हा त्यातला एक भाग आहे, त्यातला एक भाग आहे म्हणून आपण केले पाहिजे. दुसरा विषय होता की आपण तालुका स्तरावर सर्व पक्षीय एक एक समन्वय समिती स्थापन केली पाहिजे सर्व स्तर तालुक्याची आणि जिल्हा स्तरावर या समन्वय समितीच्या तालुक्या स्तरावरच्या समन्वय समितीला मार्गदर्शन करणं, भेटीगाठी घेणं आणि प्रोग्राम ठरवणं. कोरोना थोडस तिसरी लाट येत आहे असं म्हणतात, जशी लाट संपली तशी तुम्ही आणि सगळ्यांनी मिळून औरंगाबाद मध्ये पहिला निवडला आहे संभाजीनगरमध्ये औरंगाबादमध्ये पहिला ओबीसीचा मेळावा हा ऐतिहासिक मेळावा आपण घेऊ आणि त्याची तयारी आम्ही केलेली. आज आम्ही घोषणा करतो फक्त कोरोनाची वाट पाहतो, तुम्ही सगळे मिळून मी इथे अध्यक्ष राहिलो तिथे नाही, तिथे तुम्ही आम्ही ठरवा, कार्यक्रम आपण बसून ठरवू आणि शेवटचा समारोप अशा माणसाला देऊ ज्याचा राजकारणाशी संबंधच नाही, संबंधच नाही. कारण काय होईल, तुम्ही बोललात आम्ही बोललो, पहिले संधी तुम्हाला नाही मिळाली आम्हाला मिळाली, आम्हाला नाही मिळाली तुम्हाला मिळाली, यात कटू झालो कोण शेवट आपली भावना. मी एक एक गोष्ट जपण्याचं काम करतो, मी नाही बोललो कोणाच्या विरोधात, एक शब्दही बोललो नाही. काही लोक बोलले आता त्याला थोडासा आला तरी मी आवरलो लगेच ब्रेक लावला, नाही या मंत्रांचा उपयोग राजकीय कामासाठी होता कामा नये, तर ह्या शिबिराच्या मंत्रण आणि चिंता हे फक्त माझ्या ओबीसी समाजातील व्हायला पाहिजे. रोखलं तर थांबव, जिथे थांबवता येईल तिथे थांबव. भुजबळ साहेब म्हणले बोलण्यामध्ये काही शब्दात फरक पडला पण विरोधात नाही, सन्मानपूर्वक बोलले, तुम्ही सन्मानपूर्वक बोला, मग आता शब्द इकडे तिकडे थोडासा कोणी ऑरेंज म्हणते कोणी संत्रा म्हणते त्यामुळे त्या शब्दाचा गोर होऊ नये म्हणून तुम्ही एकमेकांच्या विरोधात गेले तर आमची पंचायती म्हणून अजिबात आम्हाला ते होऊ द्यायचं आणि होणार नाही याची आम्हाला दक्षता घ्यायची, त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मदत आणि आवश्यकता आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय, एक आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडली महाज्योती माझ्याकडे, तुम्हाला सगळ्यांना सांगतो महाज्योती जेवढे पैसे सातीला मिळतील तेवढे पैसे मात्र महाज्योतीला एक रुपया मी बसलो आहे विनंती तर सोडणार आहे ना, मी एक रुपया नाही एक रुपया कमी पडणार जेवढं तिकडे तेवढे इकडे. खरं सांगू तुम्हाला, तुम्हाला पटले नाही तर उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं माननीय मुख्यमंत्री मोदी की जेवढे तुम्ही तिकडे द्याल तेवढे इकडे द्या. अजित पवारांनी सांगितलं नानाभाऊ तत्पर्यंत असतो काय वडेट्टीवार कमी पडले नाही पाहिजे, नाही नानाभाऊ अजिबात नाही तेवढेच पैसे म्हणतील. काय करायचं ठरवलं आम्ही ताई तुम्हाला सांगून ठेवतो, एक पैसे वापस गेल्याची मला नफा होती, आमच्या खात्यात पैसे आले की आम्ही वापस जाऊ देऊ काय, अरे सोपा आहे काय पैसे वापस जातील आणि तेही वडेट्टीवर असतात जंगलामध्येच राहतो ना सगळ्यात जास्त वाट तिथंच आहे.
तिथून त्यांना पैसे वापस झाले. कोणी तरी पैसे वापस दिले. अरे आले तेवढे जमा करून त्या खात्यातून समाज केला. एक दिवस नाही लावत मी आमच्या खात्यात जमा करायला. वापस येतील म्हणून असं आहे. वाघ आम्ही सोडू तो वाघ आमच्याच इशाऱ्यानं चालतो. कारण आमचा वाघ आहे ना तो. त्यामुळे ते विषय म्हणून तुम्हाला सगळ्यांना या महाज्योतीच्या संदर्भात सांगत असताना यावेळेस नाणाभाऊ 40,000 लोकांना आपण स्किल डेव्हलपमेंटचं काम देतोय आणि 100% आम्ही हमी घेतोय. टेंडर झाले 8वी पास पासून तर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट जे काही क्वालिफिकेशन असेल महाराष्ट्र नाही देशातील संस्था आम्ही निवडले त्यांना जवळपास 80 कोटी रुपयांनी खर्च करतो. पण 100% सांगितलं आम्ही की जॉब मिळाला पाहिजे काम मिळाला पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे 40,000 कोणांना दरवर्षी हा निर्णय घेतला. टेंडर मागवले आता उद्या परवामध्ये 4 दिवसामध्ये पूर्ण 100% जाहिराती वृत्तपत्रामध्ये फ्रंट पेजला त्या सगळ्या जाहिराती 40,000 लोकांना 10,000 लोकांना पोलीस प्रशिक्षण युपीएससी साठी 1,000 मुलांचं सिलेक्शन केलेलं आहे. एमपीएससी साठी 2,000 मुलांचं सिलेक्शन केलेलं आहे. 500 मुलांचं सिलेक्शन सीए साठी केलेलं आहे. 5,000 मुलांचं सिलेक्शन नीट साठी केलेलं आहे. आणि माझा हा ओबीसी समाजातला माणूस वर्ग गरीबाचा म्हणून केवळ ओबीसी नाही त्या ठिकाणी पर्सेंटेज काढलं 67% ओबीसी आणि 33% बीजेपी हा निर्णय घेतला. हे घेत असताना ग्रामीण मध्ये अर्धे आणि शहरात अर्धे ते निवडा म्हणून सांगितलं. शहरात विचार पुढे शहरात त्याचे ती मग खेळात येईल म्हणून पायलट निवडायचे होते. आता मी पैसे भरले कोणाला एव्हिएशन कंपनीला 2 कंपन्याला पैसे भरले महाज्योतीतून कमर्शियल पायलट एका पोरासाठी 17 लाख रुपये खर्च होता. जेवढे होतील ते सगळे पोरं ओबीसीचे आणि भट्ट्यांची पोरं खेड्यापाड्यातली पोरं पायलट झाली पाहिजे आणि ते 2 वर्षात करून दाखवेल हा विश्वास मी तुम्हाला देतो. मी काही बसलो नाही तुमच्या याच्यानी तर ओबीसी तर माणूस आहे ना. मला डिसिजन दिले आता सांगितलं काले सांगितलं उद्या साहेबांनी नशिबाला ओबीसी मंत्री झाला मी सोडतो संधी अजिबात सोडणार नाही. अशी कामं हाती घेतली आहे. त्यामुळे तुम्ही त्या महाज्योतीच्या संदर्भात जो काही निर्णय झालाय त्यामध्ये केवळ ट्रेनिंगच नाही 12 बलुतेदारांसाठी महाज्योतीतून योजना राबवतो. तुम्ही आणा क्लस्टर मंजूर 1 मिनिटात करून देईल. मग तो कोणत्याही समाजाचा असू देत मोची असेल तुमचा काय म्हणतो त्याला लोहार असेल सुतार असेल शिंपी असेल कुंभार असेल महाज्योतीतून देतो ना पैसे. मला माहित आहे सारथीले 500 म्हटले कापलेले भेटणार आहे. मग ते पहिलेच तयारी करायची आहे ना क्लस्टर करतोय ना. जे जे प्रपोजल येतील या 12 बलुतेदारांसाठी त्या सर्व 12 बलुतेदारांचे प्रपोजल तुम्ही तिकडे जाऊ नका मंत्रालय महाज्योतीतच मांडतो ना. स्वायत्तता आहे समाजासाठी आहे. तिकडे काय एक सारथी मराठा समाजासाठी आणि ते 425 जाती 425 जातीचा समूह आहे. पण छोट्या छोट्या समूहाकडे लक्ष द्यावं लागतोय. तेही काम आम्ही हाती घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही काय अजिबात काळजी करू नका. त्या राज्यामध्ये शेवटचं सांगतो आपल्याला कारण वेळ बराच झालाय करायचं खूप आहे. तुम्ही नेते मंडळी मला आपण मिळून जिथं असेल ना ताई मी तुमची मदत होती. मी सुद्धा पट्टा आहे ना मुंडे साहेबाचा मी विचार करतो काय. शिवसेना असताना मी हेलिकॉप्टर मध्ये राहत होतो. बावनकुळे साहेब दुसऱ्याला बसवत नव्हता त्याच्याकडे चावी होती ना त्यांना नेत होते मुंडे साहेब मला बसवत होते. चंद्रपूर मध्ये गडचिरोली मध्ये यांच्याकडे मुंडे साहेबांच्या मी ज्यावेळेस 95-97 मध्ये आमदार झालो विधान परिषदेला मी चेक करायचो साहेबांच्या बरोबर. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांसाठी आपण सगळ्यांनी मिळून सगळं मंच मिळून ही लढाई लढण्यासाठी पुढे जाऊया. शिबिरातून सुंदर मार्गदर्शनाने सांगितलं एकेकाचे भाषण इतिहास ती सगळी स्टोरी ओबीसीच्या कोणी दिलं कधी दिलं कसं गेलं कसं आलं हे सगळ्या माहिती मिळाली तुम्हाला.
असं कधी झालं असतं का? सर्वांना मिळालं आणि ही मिळाली बसलेली मंडळी आहे. ते पाच पाच दहा दहा हजार वीस वीस हजाराची मंडळी येते भिडले ना एवढेच अख्खा महाराष्ट्र बनता राहू शकत अख्खा महाराष्ट्र. पण एक मला भीती वाटते, मी काय माझी संघटना काढत नाही. संघटना काढली का? झाली ना, दीडशे आहे ती एकशे अठ्ठावन्न. फरक काय पडणार? आपल्याला मिळून लढायचं आहे. जेवढ्या संघटना असतील, जेवढे पक्ष असतील, ते सर्वांनी मिळून ही लढाई लढायची आहे. तुमची साथ मिळाली आणि नेत्यांची साथ मिळाली मंचावरच्यांनी, जसं आज हातात हात घेतला आणि वज्र फूट बांधली, ती वज्र फूट ओबीसीला न्याय देणारी ठरेल. आणि हे चिंतन मंथन शिबिर आजपासून ओबीसीला दिशा देऊन हक्काचं मिळवण्यासाठी हे पहिलं पाऊल ठरेल, मैलाचा दगड ठरेल, हा विश्वास मी तुम्हाला देतो आहे. म्हणून आपल्या सर्वांची रजा घेत असताना या शिबिरामध्ये, लोणावळ्याच्या शिबिरामध्ये, काय लोणावळा निवडला तर पाणी इथेच पडते ना, सध्या हवामान खातं चुकत असते, पाहिजे तिथे पडतच नाही, लोणावळ्याला अमकाच पडते, गर्मी जाईल, थंडी येईल, पण इथून गेल्यानंतर मात्र तिकडे गर्मी होईल. गावात गेल्यानंतर काय घाम निघतो, पाणी सरसर येते, पुन्हा उभं झालं की पुन्हा घाम निघते. घाम गाळून, कष्ट करून, घामाचं पाणी करून, मेहनतीतून उभं झालेलं आपण सगळ्या इथून गेल्यानंतर केवळ आणि केवळ ओबीसीच्या विचाराला घेऊन पुढे जावं, ओबीसीच्या एकतेसाठी आपण काम करावं, ओबीसीच्या हक्कासाठी काम करावं. जिल्हा स्तरावर मी विनंती करणार आहे सगळ्या नेत्यांना, आम्ही येणार आहे, मी सुद्धा येणार आहे, आणि आमच्या नेत्यांनाही विनंती करणार आहे सर्व मंचावर बसलेल्याला की आपण जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन ओबीसीचे सर्व पक्षीय बैठका घेऊ आणि ओबीसीची लढाई जोपर्यंत शेवटपर्यंत आपण लढत नाही, हक्काचं मिळत नाही तोपर्यंत लढत राहू, ही अपेक्षा व्यक्त करतो. सर्व उपस्थितांचे आभार मानताना, ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन करून दोन दिवस घालवले त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. जय ओबीसी, जय हिंद, जय महाराष्ट्र. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे